दूसरा विद्यार्थी मित्र नो कालचा पॉइंट झाला मतलब पॉइंट झाला कालचा पूरक संच म्हणजे काय विश्व संच म्हणजे काय परत त्यांचे उपसंच म्हणजे काय हे सर्व कालच्या व्हिडिओ मध्ये तो पाठ झालेला आहे त्याच्याच आधारे जो पाठ आहे त्याच्यावरची जी गणित कशा प्रकारे सोडवायची आहे तेच मी तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर आता समोर आहे आणि माझ्या फळ्यावर आहे ओके आता चार क्वेश्चन मी फळ्यावर दिले या व्हिडिओमध्ये चार क्वेश्चनच होतात बाकीचे जे क्वेश्चन आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये घेतले जातील बरोबर आता पहिला जो क्वेश्चन आहे बघा मेन मेन प्रश्न लिहिलेत मी फक्त क्वेश्चन काय आहे बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट 1.3 मधला ए दिलाय बी दिलाय सी दिलाय आणि डी दिलाय तर काय सांगितलं पुढील पैकी कोणती विधाने सत्य व कोणती विधाने असत्य आहे ते लिहायला सांगितलं जे खाली दिलंय नाही काय दिले आपल्या आपण पाहू शकतोय काय दिले बघा काय ते उपसंच च्या काहीतरी चिन्हाच्या स्वरूपात दिले याचा अर्थ काय जो आपला पॉइंट आहे डिपेंड ऑन कशावर आहे उपसंचावर आहे उपसंचाचे कन्सेप्ट काय आहे कोणकोणाचा उपसंच आहे हे फक्त चेक करावा त्याने सांगितलं बघा सी हा बी चा उपसंच आहे म्हणजे बी मधील घटक सी मध्ये आहे का चेक करायचं बघा बी चे घटक सी डी ई एफ आहे तर बी मध्ये सी चे घटक पाहिजे सी चे घटक काय बी आणि डी आहे सगळे घटक पाहिजे सगळे आता इथं काय आहे बी आहे त्याच्यामध्ये बी आहे का बी काय झाला नाही काय तर इथं बघा बी मधले घटक ए तर घटक डी मध्ये पाहिजे ए बघा डी मध्ये पाहिजे डी मध्ये फक्त ए आहे इथं आहे का म्हणून काय झालं नाही त्यामुळे म्हणजे बघा डी सबसेट बी बी चे घटक डी मध्ये पाहिजे सी डी ई एफ काय डी मध्ये ए आणि ई सगळे घटक पाहिजे तंतोतंत सांगितले त्यामुळे आपण काय ना नाही आता काय बोलतो ना डी सबसेट ऑफ ए दिलाय आता ए चे घटक डी मध्ये पाहिजे बघा ए बी आहे ए चे घटक ह्याच्यामध्ये पाहिजे ए आणि ई म्हणजे हा काय झाला सत्य बरोबर सत्य काय झालं क्वेश्चन नंबर फोर बरोबर त्यानंतर परत सत्य काय येणार आहे विद्यार्थ्यांनी ते सत्य काय येणार आहे सहावं येणार आहे तुम्ही चेक करा जे राहिले जे बोलला परत सत्य पहिलं येतंय दुसरं येणार तिसरं येणार चौथं काय सत्य पाचवं येतंय बरोबर त्या पद्धतीने आपल्याला चेक करता यायला पाहिजे त्यासाठी जी कन्सेप्ट आहे उपसंचाची ती उपसंचाची कन्सेप्ट जी आहे ती आपल्याला व्यवस्थित करायला पाहिजे बरोबर बरोबर का त्या पद्धतीने आपल्याला करता यायला पाहिजे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं बघा डायरेक्ट हे प्रश्न दिल्याखाली उत्तर लिहायला लिहिलं तुम्ही लिहिताना पहिला प्रश्न लिहा मग जसं मी लिहिलंय फळ्यावर त्या पद्धतीने तुम्ही लिहायचं आहे काय बघा 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्या विषमसंच अर्थ घ्या विषमसंच सांगितलं काय कसं दाखवतो आपण युनिट 1 ते 20 मध्ये नैसर्गिक काय ना 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 बरोबर ह्या पद्धतीने मी विश्वसंचातील सगळ्या नैसर्गिक संख्या मी घेतलेल्या आहेत आता कंडिशन काय दिलं बघा पहिली एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एल म्हणजे काय एक्स हा नैसर्गिक संख्याचा घटक आहे बरोबर पुढे आणि 7 पेक्षा मोठी संख्या आणि 15 च्या आतली संख्या सांगितली म्हणजे काय ना एक्स बरोबर काय ना कॅपिटल एक्स दिले बरोबर आता एक्स संख्या बघा काय दिले 7 म्हणजे काय 7 पेक्षा मोठी नाही 7 नाही जर असं असेल तर आपण यामध्ये 7 घेतोय 7 पेक्षा मोठी 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 येणार का नाही कारण त्याच्यामध्ये खाली बरोबर चिन्ह नाही म्हणून ते येणार हा पद्धती झालं आता फोन नंबर काय दिले बघा वाय सब्जेक्ट वाय ब्लॉक थ्री वाय ही 1 ते 20 मधील मूळ संख्या परत सांगितलं मूळ संख्या आपल्याला खूप वेळा मी सांगितली मूळ संख्या म्हणजे काय परत जाणतो मूळ संख्या म्हणजे त्या संख्येला त्याच संख्येला भाग जात असेल तर संख्येला आपण काय म्हणतोय मूळ संख्या बरोबर आता काय झालं काय झालं मूळ संख्या 1 ते 20 एक आहे का नाही मग 2, 3, 5, 7, 9 आहे का नाही
14, 13, 17, 19. Ya sudah saya kira jadi ya, mulus saya kira ya. Jadi kalau saya kira, hanya saya kira ya. Ya sudah ya, bila pun kita saya ini, tak faham apa yang ini, saya kira lah, ayo berubah. Atau kaya, ekcha saya kira saya ya, gol mana lagi? Ekcha yang mana kata itu ni tu, 8, 9, 10, 11, 12. Nah sekarang yang cermin dalam gol kita X sudah. Ata X sudah. Bagai X sudah. Yang saya sengaja jadi U mula. Nah sekarang ayat mula lagi jadi. Tapi kalau kita ayat kalau kita sokong kalau kita ini ayat kalau. Tapi kalau kita U check kita lagi. Tapi kalau kita lihat kita mana? 1, 2, 3, 4, 5, 6, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. Berubah 15 kali itu akhir. 17 kali itu kaya nombor direct ke 15 dan 16, 17, 18, 19, 20. Berubah. Yang pertama ini lelah. Baiknya kata itu lelah. Itu lelah itu boleh urusin tu lelah. Hanya saya kira itu lelah ni itu. Karena 2, 3, 4, 11, 13, 14, 19. Berapa ya? Saya kira saya jadi Y saya jadi. Ada dah sumur saya kira hati ya. Kat dia cakap cuma hati. Jadi ini naik berapa? Ini hati. Jadi saya nak berapa? 4, berapa? 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. Jadi saya nak 18, 19. Jadi saya nak kira 20. Jadi saya nak kira jadi ya. Saya kata dah, nampak tu nampak tak kau dah ialah, baik je, okay, malah kelirlo, asyik, berubah, bagai kita kelirlo, tu malah kelirlo, pada waktu sister dia asyik, dicek kau tu, berubah lah, kalau entah tu perasaan tu cina itu tu aktifnya malam masa, ayah kau dia bawa you dulu. P dilain, paling banyak ada P dash, P dash kan satu kan P sub puluh sen sen mengapa? Kebanyakan kan kalau tu, kan tu sendiri ada solai sah. Jangan tak tengah, jadi kan ini kan satu dah, ini solai lagi kan P dash mesti dua, tiga, berapa? Satu, tiga, tiga mesti ahi, berapa ni? Dua, dua mungkin lah, mesti kan dua, get lah, tiga, satu, empat ni, berapa? Dia empat. Perak nom dah ayat apa jadi perak akra bar berubah balik cek ke lah satu ahir dua tiga ahir perak empat ni lima ni enam ni tujuh jam ni ahir berarti kita lah nom akra bar apa yang saya cakap apa je benda yang kita dah macam tapi cik ni dulu pisah kaya pada satu tiga, sah, dah. Atau pilihan sini lagi saya. Jika ada dua, empat, enam, akra, bar. Berapa? Atau you dah ramai jelas tu ni. Nah, dua kan sudah minggu lalu ni lah. Waktu you tahu tu, kau mesti property mesti kita lihat lah sahijil lah tu. P dash, ini dia dua. P dash and P. Dua kan saya ingat tu kan ada you itu. Jangan mengasa saja. Nah itu sahijil you ni lah. Rasa you lah yang mula. Rasa saya kata rasa macam P dash tu. Asli, betul. Nah, perincian konsep ni yang kita kaji juga. Apa kita tadi perhatikan ya lah, sahijil le, dua nombor ni dah tak perlu. Dua nombor ni le, P dash, P, betul. P, ini dah kuat lah sahijil le, dah kuat cuma perhatikan, yang dah kuat cuma kaji lagi le adalah perhatikan, yang bagus supaya perhatikan dalam dosa kita kalah lah. पाइजे तब P dash दिलाए वो क्या P dash दिलाए परंतु ऐसा dash नहीं लगाया इसे मुझे क्या करना है कि ऐसा पूर्व संस्था पता नहीं आया इसे और बस तब P dash क्या है बगा तब P dash कितने गिरता है कितना गिरता है बगा इधर अब P dash है आएगा दो ना दो अकरा ऐसा परंतु complement कर रहा है मुझे क्या है ना बगा ऐसा परंतु complement मतलब कर रहा है ऐसा आहे तब P का है बगैर P dash अरे दिल्ली तो
पी डैश बरोबर पी डैश काय आहे 2 8 9 11 12 बरोबर हा पी डैश आहे पण याचा कॉम्प्लिमेंट मला घ्यायचा आहे याचा कॉम्प्लिमेंट याचा अर्थ काय हे सगळे घटक सोडायचे कशामध्ये या यू मध्ये जे हायलाइट यू मध्ये ते आहे बघा 2 गेलं परत 8 गेलं 9 गेलं 11 गेलं राहिलं काय 12 गेलं राहिलं काय बघा तिला 1 3 7 10 चेक करा 1 3 7 10 आता हा जो आलाय बघा 1 3 7 10 हे जे आलंय ते काय आहे बघा पी आहे का 1 3 7 10 बरोबर म्हणून पी डॅश पी बरोबर हा काय आहे समजा येतो पी चा आहे बरोबर का म्हणून काय लिहिलं तर हे झालं प्रकार तुमचं बरोबर या पद्धतीने आपल्याला करता यायला पाहिजे पी डॅश डॅश बरोबर पी ओके त्यानंतरचा जो पुढचा पार्ट आहे बघा काय पार्ट आहे त्यानंतर उपसंच आपल्याला लिहायला त्यांनी सांगितले बरोबर मी समजा उपसंच उपसंच आपल्याला लिहायला येतोय उपसंच काय लिहायचा आहे जे डिरेक्ट बरोबर काय आन्सर आहे काय दिला बघा ए बरोबर 1 3 2 7 बरोबर राईट जर उपसंच मला लिहायचा किती सांगितले 3 तर पहिल्यांदा काय लिहिणार मी बी बघा 1 त्याच्यात लिहायचे आहे 1 3 त्यानंतर सी लिहायचं आहे मला 3 2 लिहा परत डी लिहा डी काय आहे कुठली तीन लिहू शकतो आपण 1 3 2 बरोबर 4 पण लिहून घेतलं तर चालले 3 पाहिजे म्हणून 3 असे पाहिजे असं काही नाही त्यानंतर काय येणार उलट लिहू शकतो आपण काय येणार 1 3 7 ह्या पद्धतीने ह्याला आपण काय म्हणतोय उपसंच म्हणतोय बरोबर आहे बाकीचे चार पाचवा सहावा सातवा क्वेश्चन जो आहे त्या पुढचा जो पॉईंट आहे संचावरील क्रिया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल व्यवस्थित ते आपल्या वहीमध्ये लिहायचं आणि महत्वाचं आहे तिथं परत एकदा बघा 1 3 7 10 हे काय पी आहे बरोबर मग आहे तसं मी इथं पी इथं टाकलंय ज्यावेळेस पी टाकलंय हे सगळं दाखवायचं पी डॅश पी बरोबर पी बरोबर महत्वाचं आहे परीक्षेला दोन दोन वेळा आले हा क्वेश्चन हा क्वेश्चन अतिशय महत्वाचा आहे बरोबर जे बाकीचे राहिले त्यांनी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की घेतलं जाईल ओके धन्यवाद.